नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जी बोधकथा सांगणार आहे त्या बोधकथेचं नाव आहे चुकीचा सल्ला। सखाराम आपल्या गाडीचे चाक बनवण्यासाठी एक संद असे मोठे चांगले सागवानी लाकूड हवे म्हणून ते शोधत होता, पण खूप शोधूनही त्याला ते मिळत नव्हते। एकदा फिरताना त्याच्या लक्षात आले की सोपानच्या दारात तसे एक मोठे झाड होते, ते मिळाले तर छान होईल असा विचार त्याच्या मनात आला। त्याने तो त्याच्या बायकोला बोलवून दाखवला, पण तुम्ही कितीही किंमत दिली तरी मी झाड तोडू देणार नाही असं ती म्हणाली। तेव्हा सखाराम म्हणाला, आता बघस तू मी कशी युक्ती करतो आणि तो आपण होऊन झाड तोडून विकेल। बायकोला या बोलण्याने आश्चर्य वाटले, पण सखाराम सोपानकडे गेला। गप्पा मारून बाहेर येताना त्या झाडाकडे एकटक पाहत राहिला। त्याचे पाहणे सोपानला खटकले, त्याने विचारले, सखाराम झाडाकडे असं का पाहतो आहेस? तेव्हा सखाराम म्हणाला, इतकं मोठं झाड झालंय, आता काय बोलू। तेव्हा न राहून सोपानने सखारामला झाडाबद्दल बोलण्याचा आग्रह केला। सखाराम म्हणाला, तुमच्या दारात हे उत्तरेला झाड आहे, खरं म्हणजे हे पूर्वेला हवं होतं। उत्तरेला असल्यामुळे तुमच्या घरात सुख नांदत नाही। त्याच्या बोलण्यामुळे सोपान गंभीर झाला। खरं म्हणजे जगात कुणीच सुखी नसतो, प्रत्येकाच्या वाट्याला काहीतरी दुःख असतेच। तितके दुःख सोपानलाही होते, पण त्याने मात्र सखारामचे बोलणे गांभीर्याने घेऊन आपल्या दुःखाचा नाश करण्यासाठी त्या झाडावर कुऱ्हाड चालवली, झाड तोडून विक्रीला काढले आणि सखारामला आयते ते लाकूड मिळाले। या गोष्टीतून तात्पर्य हे निघतं बालमित्रांनो, स्वतःच्या स्वार्थासाठी लोक आपल्याला चुकीचा सल्ला देतात, त्यावेळी आपण त्याचा सारासार विचार केलाच पाहिजे। आवडली का बोधकथा बालमित्रांनो? धन्यवाद।